वेतनवाढीच्या प्रश्नावरून नागपूर शहर बस सेवेचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत. कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या या बंदमुळे एकही बस आज रस्त्यावर उतरली नाही. नागपूर महानगरपालिका आपली बस या नावानं बस सेवा पुरवते. याच्या संचालनासाठी 3 खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. 375 बसेसच्या माध्यमातून 160,000 प्रवासी प्रवास करतात. सुमारे 2200 कर्मचारी कार्यरत आहेत. यात चालक, वाहक, तिकीट चेकर, देखभाल, दुरुस्ती यांचाही समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 8 ते 9 हजार रुपये वेतन आहे. किमान वेतन नियमानुसार हे वेतन 18,000 रुपये करण्याची मागणी बस कर्मचारी संघटनेनं केली आहे. त्यासाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. महानगरपालिकाच्या अंतर्गत येणार मेन प्रिन्सिपल एम्प्लॉईज जे महानगरपालिका आहे ते महानगरपालिका एक कर्मचारीला एक दारिद्र म्हणून त्यांनी एक असं तुच्छ समजून त्यांनी त्यांना किमान वेतन लागू करत नाही. आमची मागणी जी आहे किमान वेतन 24/2/2015 नियमानुसार 18,000 ते 19,000 रुपये आम्हाला मिळायलाच पाहिजे. तो आमचा हक्काचा आहे, किमान आहे, कायम स्वरूपाचा राहील. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा संप हा मेबुद्दार राहील. या संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय झाली आहे तर संपाचा गैरफायदा ऑटो रिक्षा चालकांनी घेतलाय. सर मैं गिट्टी के दान से आया था सुबह मॉर्निंग, जब महाराजा बाग बस स्टॉप के पास गया वहाँ पर बस ही नहीं, फिर वहाँ से घूमते घूमते यहाँ पर आया तो यहाँ पर भी बस नहीं, अभी ऑटो से जाना पड़ेगा. ऑटो मिळाला त्याच्यानंतर वेळ पण लागत आहे, पैसे पण एक्स्ट्रा लागत आहे. आणि जी पास बनवलेली आहे घरून जो विद्यार्थी पैसे पकडून नाही निघाला बस स्टॉप पर्यंत आणि पास पकडून निघाला त्या विद्यार्थ्यांची अव्यवस्था होत आहे. वाढीव वेतनाच्या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाल्या पण त्या तोडग्या विनाच संपल्या. त्यामुळे अखेर संपाचं हत्यार उचलावं लागतंय. यावर सर्व मान्य तोडगा निघून प्रवाशांचे हाल थांबावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. जितेंद्र शिंगाडे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.